नमस्कार, मी नेहा, नेहाज रुचकर रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। श्रावण महिना संपत आलेला आहे आणि हळूहळू आपण बाप्पांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहोत। बाप्पांना प्रसादासाठी उकडीचे मोदक, रव्याचे तळणीचे मोदक, रव्याच्या उकडीचे मोदक अशा बऱ्याच आपल्या रेसिपी झालेल्या आहेत। तर उकडीच्या मोदकांना पर्याय म्हणून आज आपण इंस्टंट मोदक बनवणार आहोत। चला तर साहित्याची ओळख करून घेऊया। एक मोठी वाटी काजू घेतलेले आहेत आणि वजनाने ते 150 ग्रॅम आहेत। अर्धा वाटी दूध, अर्धा वाटी साखर, अर्धा वाटी मिल्क पावडर, गरजेपुरेसं तूप, इथे पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि वेलची जायफळ पावडर। साहित्याची ओळख झालेली आहे, वळूया कृतीकडे। प्रथम मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही काजूची पावडर करून घेणार आहे। काजू तुम्ही अख्खे, तुकडा काजू किंवा हे असे अर्धे केलेले काजू कोणतेही घेऊ शकता। फक्त एकदम बारीक जो चुरा असतो तो घ्यायचा नाही। एक विशेष सूचना द्यायची आहे, काजू भांड्यामध्ये बारीक करताना आपल्याला मिक्सर सतत चालू ठेवायचा नाही आहे। चालू बंद मोडमध्येच आपल्याला काजूची पावडर करून घ्यायची आहे। सतत जर मिक्सर चालू ठेवलात तर त्या काजूमधून तेल सुटायची सुरुवात होईल। आपल्याला पावडर सुकीच ठेवायची आहे, ऑइल काढायचं नाही। आता आपली काजूची पावडर चांगली बारीक झालेली आहे आणि ती अशी चांगली सळसळीत झालेली आहे आणि अशीच पावडर आपल्याला हवी आहे। आता ही पावडर मी ह्या बाउलमध्ये काढून घेते। इथे इंडक्शनवर मी कढई तापत ठेवलेली आहे। ह्या कढईमध्ये आपल्याला साखरेचा पाक करून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी ही अर्धी वाटी साखर मी टाकते आहे आणि हे अर्धी वाटी दूध टाकते आहे। ही साखर आपल्याला दुधामध्ये फक्त विरघळवून घ्यायची आहे। तिचा एक तरी किंवा दोन तरी असा पाक करायचा नाही। गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे। साखर आणि दुधाचं मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे। साखर दुधामध्ये हळूहळू वितळायची सुरुवात झालेली आहे। आता साखर दुधामध्ये पूर्ण विरघळलेली आहे। आता आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि दुधाला चांगली उकळी काढून घ्यायची आहे। आता ह्या दुधाला चांगली उकळी आलेली आहे। ह्या दुधामध्ये आपल्याला वेलची जायफळ पावडर आणि पिस्ता टाकून घ्यायचे। एक चमचा वेलची जायफळ पावडर टाकते, पिस्ता टाकते। परत हे मिश्रण आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे। आता या मिश्रणामध्ये आपल्याला काजूची पावडर टाकून घ्यायची आहे। आता ही काजूची पावडर मी टाकून घेते। आता याच्यामध्येच आपल्याला एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे। तूप आपल्याला जास्त टाकायचं नाही आहे, फक्त एकच चमचा टाकायचा आहे। आता हे मिश्रण आपल्याला गॅस मीडियम करून सतत ढवळून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपण तयार करत असताना आपण नॉनस्टिकची कढई किंवा एखादं जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामुळे मिश्रण तळाला चिकटणार नाही। आता हे काजू पावडरचं मिश्रण हळूहळू घट्ट व्हायला लागलेलं आहे। सतत ढवळत राहायचं आहे, त्याला खाली करपवून द्यायचं नाही आहे। ह्या काजू पावडरमध्ये आपल्याला फक्त एकच चमचा तूप टाकायचं आहे। तूप जर जास्त टाकलं आणि मोदक जर दुसऱ्या दिवशी तुम्ही खायला गेलात तर ते हाताला पूर्ण तूप लागतं आणि म्हणून आपण तूप जास्त टाकायचं नाही आहे। हे काजूचं मिश्रण आता हळूहळू घट्ट होत आलेलं आहे, ते आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे कारण काजूची पावडर चांगली भाजली गेली पाहिजे। फक्त तिचा कलर जास्त बदलला नाही पाहिजे म्हणून आपण लो गॅसवरच हे करायचे। ह्या काजू पावडरचा आता चांगला गोळा बनत आलेला आहे, चांगला घट्ट गोळा असा बनतोय, कुठे चिकटत नाही। आता याच्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे, अर्धा वाटी मिल्क पावडर। मिल्क पावडरमुळे मोदकांना बाइंडिंग चांगली येते।
तुम्ही जर आमचा चॅनल नव्याने पाहत असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, नोटिफिकेशन बेल पण ऑन करा, जेणेकरून आमच्या नवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील। आता आपलं काजू पावडरच्या मिश्रणाचा गोळा चांगला तयार झालेला आहे, मिश्रण तयार झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते आणि हे एका बाउलमध्ये काढून घेते। खूप सुंदर असा गोळा तयार झालेला आहे। हे काजूचं मिश्रण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर साच्यातून आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे। हा मोदकाचा सुंदर असा साचा ॲमेझॉनवर ऑनलाईन अवेलेबल आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की पहा। आता आपलं काजूच्या मोदकाचं मिश्रण थंड झालेलं आहे, त्याचे मोदक करून घेऊया। इथे मी हा साचा घेतला आहे, त्याला हलका असा तुपाचा हात लावायचा आहे, तूप जास्त नाही लावायचं आहे, फक्त मोदक खाली चिकटू नये म्हणून मी हे लावून घेते। याच्यामध्ये मी थोडेसे पिस्ता टाकते। आता ह्या मोदकाच्या साच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण चांगलं दाबून भरायचं आहे। आता ह्या मोदकाच्या साच्यामध्ये आपलं मिश्रण भरून झालेलं आहे, हा साचा आपल्याला आता बंद करून घ्यायचं आहे आणि अधिक जे मिश्रण आहे ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे। मोदक चांगला दाबून भरून घ्यायचं आहे। आता हे मोदकाचं मिश्रण ह्या साच्यामध्ये चांगलं भरून झालेलं आहे। आता आपण साचा उघडून पाहूया। खूप सुंदर असे मोदक तयार झालेले आहे आणि वरती पिस्ता लावल्यामुळे ते खूप छान दिसतात। आता हे तयार झालेले मोदक आपण साच्यातून काढून घेऊया। अशाच प्रकारे सर्व काजूचे मोदक आपल्याला करून घ्यायचे आहेत। आता आपले मोदक बनवून तयार झालेले आहेत, डिश सर्व करून घेऊया। गणपती बाप्पांना प्रिय असणारे काजूचे मोदक तयार झालेले आहे। तर हे मोदक बनवण्यासाठी मी जे मोदकाचं प्रमाण घेतलं होतं त्या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे 21 मोदक तयार झालेले आहेत। इथे मी एक विशेष टीप देते, मोदकाचं सारण झाल्यानंतर ते जास्त वेळ थंड करायचं नाही आहे, त्याच्यामुळे काय होतं ते सारण कडक होतं आणि मोदक बनवायला आपल्याला वेळ लागतो। उकडीचे मोदक बनवायला खूप वेळ लागतो आणि तुमच्याकडे जर मोदक बनवायला वेळ कमी असेल तर त्यावेळी हे कमी वेळेत इन्स्टंट मोदक तुम्ही बनवू शकता। तर अशा प्रकारे आपले काजूचे मोदक तयार झालेले आहेत, तर तुम्हीही करून बघा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। आजचा गोड व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, नोटिफिकेशन बेल पण ऑन करा, जेणेकरून आमच्या नवनवीन रेसिपी तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील। तसेच हा व्हिडिओ व्हॉट्सअप आणि फेसबुकवर नक्की शेअर करा। साहित्याची यादी तसेच जे साहित्य ऑनलाईन अवेलेबल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की पहा। सोबतच मला इंस्टाग्रामवर फॉलो करा। तर असेच नवनवीन रेसिपींचे नवनवीन व्हिडिओ बनवतच राहू। तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत वेगवेगळ्या रेसिपींचा स्वाद घ्या आणि स्वस्थ रहा।